आणि आता वळणार आहोत पुढील बातमीकडे माझ्या उमेदवारीचा संभ्रम नव्हता असं खासदार भावना गवळी यांनी म्हटलंय काही लोकांच्या वक्तव्याला पक्ष महत्व देणार नाही असं देखील गवळी यांनी म्हटलं भावना गवळी यांनी अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे संजय राठोड हे भावना गवळी यांच्या यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत महत्वाचा दौरा आज मुख्यमंत्र्यांचा मानला जातोय तुमच्या उमेदवारीच्या संभ्रमा संदर्भानं संभ्रम निर्माण होत होता मात्र आज मुख्यमंत्री खुद्द या दौऱ्याला या ठिकाणी तुमच्या या संपूर्ण कार्यक्रमाला येतात का एकंदरीत सांगाल मला असं सा वाटतं की माझ्या उमेदवारीचा काही संभ्रम नव्हताच पूर्वीपासून काही लोकांनी जर संभ्रम निर्माण केला असेल तर त्या गोष्टीला काही पार्टी फार महत्त्व देणार नाही असा मला पूर्ण ठाम विश्वास आहे गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघाची धुरा मी सांभाळते आहे आणि जनतेची सेवा असेल विकासाचे कार्य असेल हे मी खासदार असतानाही सुद्धा या ठिकाणी केंद्राचे प्रश्न तर मी सोडवलेलेच आहे पण राज्याच्याही प्रश्नामध्ये विशेष लक्ष देऊन या ठिकाणी अनेक विषय मी सोडवलेले असल्यामुळे मला असं वाटतं की हा मेळावा जो आहे किंवा हे काम जे आहे आणि हे कार्यक्रम त्या अनुषंगाने होत आहेत आणि महिला ज्या ठिकाणी उत्साही आहेत आणि त्या आज या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबाचं स्वागत करण्यासाठी येत आहेत कोणाला काय समजायचं तो अर्थ काय लावायचा त्याचा त्यांनी लावायचा आहे कधीही एक रेग कोणी मारली त्याच्या खाली मी ती काटायचा प्रयत्न करत नाही त्याच्याकडे माझ्या कर्तृत्वाची मोठी रेग मारत असते कॅमेरामॅन अनिकेत दहतोंडे सह विवेक गावंडे टीव्ही नाईन मराठी